खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट. मी देखील तुरुंगात होतो त्यामुळे अशा वेळी कुटुंबावर काय प्रसंग असतो हे मला समजतं, म्हणून देशमुखांची भेट घ्यायला आलो, असं राऊतांनी स्पष्ट केलं. खासदार संजय राऊत म्हणाले, कायद्याची लढाई आम्ही शेवटपर्यंत लढली. कायदा हा दहशतवाद रोखण्यासाठी असतो. आमच्यासारखे राष्ट्रभक्त यांना दहशतवादी असतील तर संविधानातील अनेक वाक्य बदलावे. मी देखील तुरुंगात होतो त्यामुळे अशा वेळी कुटुंबावर काय प्रसंग असतो हे मला समजतं, म्हणून देशमुखांची भेट घ्यायला आलो. माजी मंत्री अनिल देशमुख हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी अनिल देशमुखांवर आरोप केलाय, त्यावर विश्वास ठेवता येणार नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं, असं वक्तव्य देखील खासदार संजय राऊत यांनी केलंय. हळूहळू सगळे येते. म्हणजे अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. 30 वर्षापेक्षा जास्त काळ ते सार्वजनिक जीवनात आहे. त्यांची संपूर्ण कारकीर्द ही निष्कलंक आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केलं, विदर्भात नेतृत्व केलं. ज्या पद्धतीनं अनिल देशमुख साहेब असतील, संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील, दिल्लीतले काही नेते असतील, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मनी लॉन्ड्रिंग संदर्भातला जो कायदा आहे त्याचा कसा गैरवापर होतो, काल पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की सत्तेचा गैरवापर, कायद्याचा गैरवापर ही उत्तम केस आहे आम्ही सगळे. पण शेवटी कायद्याची लढाई शेवटपर्यंत लढून आम्ही या क्षणी आमच्या घरी पोहोचलो. कायदा हा कशासाठी बनवला जातो? कायदा हा जो कायदा आहे हा दहशतवादांना अर्थपुरवठा करणार, दहशतवाद वाढण्यास मदत करणार, दहशतवादाशी संबंध असणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी हा कायदा निर्माण. आमच्यासारखे राष्ट्रभक्त जर कोणाला दहशतवादी वाटत असतील तर संपूर्ण या संविधानातल्या अनेक व्याख्या बदलाव्या. पण मी आज देशमुख साहेबांना खास भेटायला आलो, कारण ते ज्या प्रसंगातून संकटातून गेले त्यातून मीही गेलेलो आहे. अशा वेळेला कुटुंबावरती, आपल्या परिवारावरती काय प्रसंग असतो, काय दुःख असतं हे मला माहिती आहे. आणि असा प्रसंग आपल्या शत्रूवर येऊ नये असं आम्ही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.